नमस्कार, आज आपण झटपट तयार होणारी झणझणीत लसणाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. इथे मी 20 ते 25 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. साधारण अर्धी वाटी इथे मी लसूण घेतलेला आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. 1 टेबलस्पून इथे मी धनेपूड घेतलेले आहे. थोडंसं इथे मी हिंग घेतलेलं आहे. चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत व आपल्याला आता ही चटणी व्यवस्थित ठेचून घ्यायची आहे. तुम्ही ही मिक्सरलासुद्धा बनवू शकता. बंद चालू अशा पद्धतीने जाडसर आपल्याला ही मिक्सरला वाटून घेता येईल. आपली चटणी छान ठेचून झालेली आहे. जाडसरच अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी ठेवायची आहे. आता आपण यामध्ये 1/2 लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाचा रस ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे मी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपण यामध्ये जिऱ्याची फोडणी देणार आहोत. जिरं तेलामध्ये व्यवस्थित तडतडलं की मग आपण हा तडका चटणीमध्ये घालणार आहोत, ज्यामुळे या लसणाच्या चटणीची चव अतिशय अप्रतिम लागते. ही चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता. तसेच थालीपीठासोबतसुद्धा ही चटणी अतिशय अप्रतिम लागते. एकदा तुम्ही अशा प्रकारे चटणी नक्की ट्राय करून पहा. व अशाच प्रकारच्या भरपूर चटणीच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही चटणी रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.